शहर में एक तरफ कोरोना का प्रकोप बढ़ रहा है तो दूसरी ओर रेमडेसिविर इंजेक्शन की कालाबाजारी हो रही है। भंडारा पुलिस ने 3 आरोपियों को गिरफ्तार किया है। एक तरफ शहर में कोरोना का आतंक मचा हुआ है, जिससे लोगों को ऑक्सीजन बेड रेमडेसिविर इंजेक्शन की किल्लत जा रही है। बिना रेमडेसिविर इंजेक्शन से कोरोना के कई मरीज वंचित हैं, जिससे लोगों की मौत भी हो रही है। तो वही आज भी कई शहरों में रेमडेसिविर इंजेक्शन की कालाबाजारी हो रही है। ऐसी एक घटना भंडारा में हुई है। भंडारा के लोकल क्राइम ब्रांच ने 3 आरोपियों को गिरफ्तार किया है। आपल्या भंडारा जिल्ह्यामध्ये काही दिवसापासून रेमडेसिवीरचं डुप्लिकेशन किंवा मग रेमडेसिवीर ब्लॅकमध्ये विकणे असा काय जो प्रकार चालू होता, याबाबत आमचे पोलीस अधीक्षक श्री सुभाषचंद्र जाधव सर आणि ॲडिशनल भारती सर यांना ह्या बाबतीबद्दल माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आमच्याशी चर्चा केली आणि त्यामध्ये आम्हाला आदेश दिले की यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये हा प्रकार असा करता कामा नये। यासाठी आम्ही आणि आमचा स्टाफ गेले 3 आठवड्यापासून त्याच्या पाठीमागे लागलो होतो। 30 तारखेला आम्हाला आमचाच जो स्टाफ आहे त्या स्टाफकडून आम्हाला माहिती मिळाली की फोनवरती एकाला त्यांनी डिमांड केलेलं आहे 4 रेमडेसिवीर इंजेक्शन देणार आहेत 30,000 प्रत्येकी किंमत। अशाप्रमाणे मग तो समजा ठरल्यानंतर ज्या ठिकाणी आम्ही बोलवलं त्या ठिकाणी आम्ही फूड अँड ड्रगचे अधिकारी आहेत रामटेके सर, PSI राऊत सर आमचे आहेत आणि आमचा काही स्टाफ यांच्यासह त्या ठिकाणी प्रत्यक्ष मोका चौकशी करून त्या दोघांना बुधे आणि हुमने या दोघांना प्रत्यक्ष रेमडेसिवीर विकताना आम्ही पकडलेलं आहे। त्याच्या त्यांनी हे कुठून आणलं विचारले असता 2 सिस्टर्स आहेत खाजगी रुग्णालयाच्या, त्यांच्याकडून त्यांनी विकत घेतल्याचं किंवा घेतल्याचं सांगितलं। कम समय में ज्यादा पैसे कमाने के चक्कर में रेमडेसिविर इंजेक्शन की कालाबाजारी कर आरोपी मुनाफा कमाने में लगे हुए हैं। तो वही पुलिस की ऐसे शातिर आरोपियों पर पैनी नजर है। BCN न्यूज के लिए भंडारा से सुरेंद्र चिंधालोरे की रिपोर्ट।